सोमवारपासून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विरोधात उपोषण सुरू केले. तसेच अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिलाय. तसेच वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करून देखील दखल घेतली गेली नाही असा आरोप त्यांनी केलाय. सावकारांना पत्रातून धर्मेंद्र प्रकाश कदम व ठेकेदार निलेश पाटील यांनी संघनमताने वाढवसाठा करून तो वाढवसाठा करून त्यांनी त्यांनी ती रेती चोरी करून व त्यांनी ती वाढू लंपास केलेली आहे. तरी त्यांच्यावर आम्ही वेळोवेळी अर्ज टाकून जिल्हाधिकारी प्रांताधिकारी किंवा तहसीलदार मॅडम यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या तरी त्यांच्या विरोधामध्ये अजूनपर्यंत कुठली कारवाई झालेली नाही आहे. म्हणून सरपंच ताईंना ह्या उपोषण त्यांच्यावर कारवाई किंवा गुन्हा दाखल व्हावे म्हणून त्यांना उपोषणाला बसावं लागणार आहे बसावं लागलं. आणि त्यांचे मत असं आहे की बा जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही. संबंधित व्यक्ती हा गावचा उपसरपंच असून तो एका ठेकेदारासोबत मिळून दिवस रात्र दोन गाड्यांनी वाळू वाहतूक करीत असतो असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. जोपर्यंत संबंधित व्यक्तींवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असे सरपंच कोकळाबाई व त्यांचे पती आत्माराम अहिरे यांनी सांगितले. प्रतिनिधी समाधान मैराळेसह आधार न्यूज मुंबई. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार